नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एमए सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। आजचा आपला जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील पहिले प्रकरण चालू आहे। त्यात मागील लेक्चरला आपण परराष्ट्राचं धोरण म्हणून राजण्याचा अभ्यास केला। आजच्या टॉपिकमध्ये आपण परराष्ट्र धोरणाचा प्रचार आणि आर्थिक साधनांचा अभ्यास करणार आहोत। परराष्ट्र धोरणाची साधने, प्रचार। आंतरराष्ट्रीय प्रचार दोन बाबतींमध्ये राज्यापेक्षा भिन्न असतो। हा प्रचार दुसऱ्या राज्याच्या जनतेत केला जातो आणि दुसरा प्रचार स्वार्थी राष्ट्रीय उद्दिष्टाने व्याप्त असतो। परराष्ट्र धोरणाच्या साधनात प्रचाराला विशेष महत्व असते। प्रचाराची व्याख्या करताना पामर परकिन्स यांनी असं म्हटलंय की एका शासनाद्वारे दुसऱ्या राज्यातील जनतेस किंवा शासनास आपले धोरण किंवा सिद्धांत मान्य कराव्यास लावणे किंवा आपल्या धोरणाविरुद्ध त्यास व्यवहार करू न देण्याबाबत केलेल्या संघटित प्रयत्नांना प्रचार असे म्हणतात। प्रचार हा अन्य राष्ट्रांच्या व्यवहारात केलेला मौखिक स्वरूपाचा हस्तक्षेप आहे। आंतरराष्ट्रीय प्रचाराचा ब्रिटिश सरकारने पहिल्या महायुद्धात उपयोग केला, परंतु परराष्ट्र धोरणाचे स्वतंत्र साधन म्हणून प्रचाराचा उपयोग सर्वंकष राज्यांनी सर्वप्रथम युद्ध काळात केला होता। त्यावेळेस जागतिक राजकारणात प्रभाव पाडण्याचे साधन म्हणून प्रचाराचा उपयोग होऊ लागला। आज जगातील सर्वच राष्ट्र प्रचाराचा उपयोग करीत आहे, त्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात विशेष विभाग देखील उघडलेला असतो। प्रचार कार्यासाठी प्रचंड रक्कम खर्च करण्यात येते। प्रचार व परराष्ट्र धोरण जे आहे यांच्यामध्ये जवळचा संबंध असतो। परराष्ट्र धोरणाशिवाय प्रचाराला अर्थच नसतो। प्रचार करीत असताना संबंधित राष्ट्रातील लोकांची मने प्रचाराला अनुकूल असतील तर प्रचाराचे उद्दिष्ट साध्य होते। उदाहरणार्थ नाझी राजवटीत जर्मनीतील लोक नाझीवादाचा विरोध करीत होते व मित्र राष्ट्रांनी देखील नाझीवादाविरुद्ध प्रचंड प्रचार केला, त्यामुळे मित्र राष्ट्रांच्या प्रचाराचा उद्देश यशस्वी होऊ शकला। अमेरिकेने रशियाच्या साम्यवादाविरुद्ध चालवलेल्या प्रचाराला पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी सहकार्य दिले, परंतु पूर्व युरोपीय राज्यांनी मात्र त्यास विरोध केला, त्यामुळे पूर्व युरोपात अमेरिकेच्या प्रचार कार्याला यश आले नाही। यावरून हे स्पष्ट होते की प्रचार कार्याचा केवळ सैद्धांतिक दृष्ट्या उपयोग होत नाही तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सुद्धा प्रचार कार्य हे करावे लागते। आता आपण बघूया प्रचाराची साधने। याला आपण मनोवैज्ञानिक साधने असं देखील म्हणू शकतो। या माध्यमातून लोकांच्या मानसिकतेवर प्रभाव निर्माण करून लोकमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी या साधनांचा वापर होतो। मौखिक प्रचारामध्ये आकाशवाणी व दूरदर्शन यासारख्या साधनांचा उपयोग केला जातो। पहिला मुद्दा यामध्ये आहे की स्वतःची विफलता लपवण्यासाठी दुसऱ्यांची बदनामी करणे। जेव्हा एखादा देश पराभवाच्या सीमेवर असतो त्यावेळी तो आपल्या संकटाचे खापर दुसऱ्या देशातील व्यक्ती किंवा संस्था यांच्या डोक्यावर फोडित असतो। त्यासाठी प्रचार साधनांचा भरपूर उपयोग केला जातो। उदाहरणार्थ पाकिस्तानने युद्ध काळात पराभवाची वेळ आली असता या संकटासाठी भारतास जबाबदार धरले व भारताविरुद्ध विषारी प्रचार केला। एव्हाना आताही पाकव्याप्त काश्मीरच्या संदर्भात पाकिस्तान भारताला भूमी विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून आरोप करतो आहे। दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे आकर्षक शब्द प्रयोगाद्वारे प्रचार। प्रचार करताना आकर्षक शब्दांची योजना केली जाते। लोकतंत्राच्या संरक्षणासाठी या शब्द प्रयोगाच्या माध्यमातून अमेरिका साम्यवादाविरुद्ध प्रचार करीत होती। तसेच शोषण करणाऱ्या समाजापासून मजुरांचं संरक्षण करणे या शब्दात सोव्हिएत संघ पाश्चात्य राष्ट्रांविरुद्ध प्रचार करीत होता। तिसरा मुद्दा त्याच्या देतो सैद्धांतिक प्रचाराद्वारे मित्र मिळवणे। विशिष्ट सिद्धांताचा प्रचार करून आपले समर्थक वाढविण्याचा
प्रयत्न राष्ट्रे करीत असतात. आज साम्यवादी विरुद्ध लोकतांत्रिक राष्ट्रे अशा स्वरूपात जागतिक राजकारणाचे विभाजन झालेले आहे. या गटबाजीमुळे उद्भवलेल्या संकटापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रचार प्रत्येक पक्ष करीत असतो व आपल्या गटाचे समर्थक वाढवण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. चौथा मुद्दा याच्यामध्ये येतो तथ्यांचा विपर्यास करून प्रचार करणं. तथ्यांचा विपर्यास करून विरोधकांविषयी प्रचार केला जातो. असा प्रचार सतत केल्याने प्रचाराचे उद्दिष्ट साध्य होते. पाकिस्तानने अशा प्रकारचा असत्य प्रचार करून आपल्या नागरिकांची मने भारताबाबत क्लुषित केली होती आणि आताही करत आहे. पाचवा मुद्दा येतो निंदात्मक द्वेषयुक्त व साम्यदर्शक तुलनेद्वारे प्रचार. या प्रचारामध्ये जातीय निंदा व द्वेष यांचा अंतर्भाव होतो. साम्यदर्शक टीकात्मक तुलना केली जाते. उदाहरणार्थ पाकिस्तानने भारतीय नेतृत्वास चंगेज खानची उपमा दिली होती. भारतीय नेत्यांना नाझीवादी म्हणून निंदास्पद ठरवले होते. काश्मीर प्रश्न हा जर्मन विभाजनासारखा प्रश्न आहे असा प्रचार करून जर्मनीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तेव्हा केला होता. एव्हाना भारतातील मुस्लिमांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाकिस्तान जो आहे तो वक्तव्य करत असतो. तिथे मुस्लिम वर्ग कसा असुरक्षित आहे अशा पद्धतीचे वक्तव्य तो करत असतो. म्हणजे एक प्रकारे भारताच्या अंतर्गत ज्या काही घटना आहेत किंवा घडामोडी आहेत त्याच्यावर वक्तव्य करून तो अशा पद्धतीने आपला निंदात्मक किंवा द्वेषयुक्त प्रचार करण्याचा प्रयत्न करताना लक्षात येतो. सहावा मुद्दा त्याच्यामध्ये येतो विशिष्ट नावाच्या आधारे प्रचार. उदाहरणार्थ चीन अमेरिकेस कागदी वाघ म्हणायचा तर पाश्चात्य राष्ट्रे सोव्हिएत संघास रशियन बियर असं म्हणायची. अशा पद्धतीने हा प्रचार जो आहे तो केला जातो. त्याच्यानंतर सातवा मुद्दा येतो प्रसिद्ध पुढाऱ्यांच्या नावाने किंवा आदर्श सिद्धांताद्वारे प्रचार. स्वतःच्या राष्ट्रातील जगविख्यात पुरुषाच्या नावाने प्रचार केला जातो. उदाहरणार्थ भारत हा महात्मा गांधी किंवा गौतम बुद्ध यांचा देश आहे अशा नावाने हा प्रचार केला जातो. किंवा लोकतंत्र व हुकुमशाही यांच्यामधील लढा अशा आदर्श सिद्धांताचा उपयोग भारताने पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी प्रचार करताना केला होता. आठवा मुद्दा येतो घातपाती कृत्यासाठी प्रचार. परराष्ट्र विद्रोह भडकवण्यासाठी किंवा घातपाती कृत्य करण्यासाठी प्रचार केला जातो. उदाहरणार्थ भारतीय मुसलमानांनी घातपाती कृत्य करावीत म्हणून पाकिस्तान अशा प्रचारांचा उपयोग आहे तो करीत असतो. नववा मुद्दा येतो सामान्य जनभावनेसाठी प्रचार. सर्वसामान्य जनतेच्या भावना उत्तेजित करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सामान्य जनहितासाठी लोकहितासाठी कामगार व शेतकऱ्यांच्या हितासाठी या शब्दात राज्य आंतरराष्ट्रीय प्रचार जो आहे तो करीत असतात. पुढचा प्रकार येतो प्रतीकांद्वारे प्रचार. छायाचित्र व्यंगचित्र दूरदर्शन इत्यादीचा उपयोग प्रचारासाठी केला जातो. तसेच पुस्तकांची मदत शिक्षण साहित्याचा पुरवठा व विद्वानांच्या भेटीचा कार्यक्रम आखण्यात येतो व या सर्व साधनांद्वारे आपले सिद्धांत व विचारधारा यांचा प्रचार मित्र राष्ट्र व अलिप्त राष्ट्र त्यांच्यात बड्या शक्तीच्या द्वारे केला जातो. विशेषतः अलिप्त राष्ट्रांना आपल्या गटात ओढण्यासाठी असा प्रचार होत असतो. पुढचा भाग येतो प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रचार. सभा मिरवणुका यांच्याद्वारे एखाद्या धोरणाचे समर्थन किंवा विरोध जो आहे तो केला जातो. उदाहरणार्थ सोव्हिएत संघाच्या हंगेरी व झेकोस्लोव्हाकियातील हस्तक्षेपाविरुद्ध या पद्धतीचा प्रचार करण्यात आला परंतु हा विरोध रशियाने दडपून टाकला. अमेरिकेविरुद्धही व्हिएतनामच्या प्रश्नाबाबत साम्यवाद्यांनी जागोजागी विरोधी घोषणा दिल्या. वरील प्रचार साधनांचा राज्य वेळोवेळी उपयोग करीत असतात. लेनिन ट्रॉटस्की डॉक्टर गोबेस यांना प्रचार तंत्राचे आद्य पुरस्कर्ते मानले जाते. सारांशाने असं म्हणता येईल की प्रचार हा परराज्यातील नागरिकांचा विध्वंस करीत असतो
व आपल्या राज्यातील नागरिकांमध्ये विरोधी राज्यांविषयी द्वेष निर्माण करीत असतो, ज्याच्या माध्यमातून आपल्या देशाला आपल्या शासनाला पाठिंबा मिळेल. काही वेळा प्रचारात सहकार्य साधण्याचाही प्रयत्न केला जातो. विषारी जे प्रचार आहे त्याच्यावर प्रतिबंध घालणं हे कधीही दोन्ही देशांच्या दृष्टीने हितकारक असते. सत्यावर आधारित व मैत्री जोडण्याच्या उद्देशाने केलेला प्रचार नेहमीच स्वागतार्ह समजला जातो. उदाहरणार्थ इसवी सन 1945 मध्ये जर्मनी व फ्रान्सद्वारे परस्परातील मैत्रीसाठी विशेष उल्लेखनीय प्रचार झाला. यापूर्वी या दोन्ही देशात हा सारा प्रचार परस्परात संघर्ष निर्माण करणारा होता, परंतु आज दोन्ही राज्य परस्पर सहकार्यानुसार वागत आहेत. असेच अमेरिका व सोव्हिएत संघाच्या बाबतीतही त्यांची इच्छा असल्यास घडू शकते असे मानले जात होते. पुढील परराष्ट्र धोरणाचं साधन आहे आर्थिक साधन. आर्थिक साधनांना परराष्ट्र धोरणात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय हितानुसार आर्थिक धोरण ठरवले जाते. राष्ट्राचे आर्थिक धोरण ठरवताना त्यावर काही वेळा इतर राष्ट्रांचा दबाव पडत असतो. लोकांचे राहणीमान वाढवणे, आपले राष्ट्रीय हित साध्य करणे इत्यादी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावे लागते. युद्ध काळात मात्र सर्व आर्थिक साधनांचा राष्ट्रांच्या संरक्षणार्थ उपयोग केला जातो. युद्ध काळात परस्परांची आर्थिक साधने नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. आर्थिक साधने ही परराष्ट्र धोरणाची प्रमुख अंग समजली जातात. पेडलफोर्ड आणि लिंकन आर्थिक साधनांची व्याख्या करताना म्हणतात, आर्थिक साधन म्हणजे अशी आर्थिक क्षमता, संस्था किंवा तंत्र ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयोग केला जातो. ही उद्दिष्ट आर्थिक, राजकीय, सैनिक किंवा मनोवैज्ञानिक असू शकतात. आर्थिक साधने ही साध्य नसून साधन मात्र आहे. काही वेळा आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारामध्ये इच्छा नसतानाही आपला माल विकावा लागतो. आर्थिक साधनांना राष्ट्रशक्तीचा आधार समजण्यात येतो. जागतिक राजकारणात प्रभाव पाडण्यासाठी राष्ट्राचा आर्थिक पाया मजबूत असणे आवश्यक असते. जसा अमेरिकेजवळ आर्थिक साधनं भरपूर आहेत व तिची सर्वात जास्त निर्यात होत असते, म्हणूनच तिला महाशक्तीचे स्थान प्राप्त झालेले आहे. आज जगाचे आर्थिक नेतृत्व अमेरिका करीत असून साम्यवादाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राष्ट्रांना आर्थिक व लष्करी मदत त्यांनी शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये दिली होती. आणि आजही कुठेतरी दुसऱ्या देशांचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने अमेरिका अशा पद्धतीची कृती करताना दिसून येतो. आर्थिक साधनांचा उपयोग चांगला व वाईट अशा दोन्ही उद्देशांसाठी केला जातो. उदाहरणार्थ स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी व आर्थिक साम्राज्यवादाची स्थापना करून आपला स्वार्थ साधण्यासाठी या साधनांचा उपयोग केला जातो. जेव्हा विजय मिळवण्यासाठी युद्ध काळात या साधनांचा उपयोग केला जातो तेव्हा त्यास काही विचारक आर्थिक युद्ध अशी संज्ञा देखील देतात. आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणाचे काही उद्दिष्ट आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा आर्थिक लाभ व्हावा असा हेतू असतोच, परंतु दुसऱ्या राज्यास देखील आर्थिक दृष्ट्या आपल्यावर विसंबून राहावे लागेल अशा राजकीय उद्देशानेही आर्थिक व्यवहार केले जातात. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार पुढील उद्देशानुसार केले जातात. पहिला उद्देश आहे परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट साध्य करणे. साम, दाम, दंड या मार्गाने दुसऱ्या राज्यास आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणास प्रभावित करण्याचे प्रयत्न आर्थिक साधनाद्वारे केले जातात. एखाद्या राज्यास आर्थिक मदत देऊन आर्थिकदृष्ट्या आपल्यावर विसंबून ठेवले जाते व पुढे त्या राज्यास आर्थिक मदत न करण्याची धमकी देऊन त्या राज्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरा उद्देश येतो स्वतःची क्षमता वाढवणे व शत्रू पक्षाची क्षमता कमी करणे. काही राज्य आपली क्षमता वाढवून प्रतिपक्षाची क्षमता कमी करण्याचा आर्थिक साधनांद्वारे प्रयत्न करीत असतात.
उदाहरणार्थ कच्च्या मालाचा सर्व उपलब्ध साठा ताब्यात घेतात आणि त्यामुळे शत्रू पक्षास अशा वस्तूची कमतरता भासते व त्यांच्या औद्योगिक क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. तिसरा उद्देश आहे आर्थिकदृष्ट्या संरक्षित राज्य निर्माण करणं. काही राज्य दुर्बल राज्यांना आर्थिक मदत करून त्यांना पूर्णपणे आपली आर्थिकदृष्ट्या संरक्षित राज्य बनवित असतात. अशी आर्थिक दृष्टीने पराधीन राज्य नंतर त्यांच्यापासून पृथक होण्याची कल्पनाच करू शकत नाही. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणाची सुद्धा उद्देश असतात जे आपल्या परराष्ट्रीय धोरणाशी संबंधित असतात. मग आपण आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणाचा अभ्यास करताना अशी कोणती आर्थिक साधनं आहेत की ज्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार जे आहेत ते घडून येतात. पहिला आर्थिक साधनाचा भाग आहे जकात कर लावणे. परराष्ट्राकडून येणाऱ्या मालावर प्रत्येक राज्य जकात कर लावित असते, त्यामुळे त्या वस्तूचे मूल्य वाढते. हा परकीय माल स्वदेशी मालाशी स्पर्धा करू शकत नाही. जकात कर लावल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते. काही निर्यात मालावरही जकात कर लावला जातो. जकात करामुळे आयात कमी होते व विदेशी मुद्रा सुरक्षित राहते. जकात कर लावून परराष्ट्र व्यापार व अर्थव्यवस्था यावर आघात केला जातो. दुसऱ्या राज्याच्या पैशावर आपण आपल्या राज्याचा विकास घडवून आणावायचा या धोरणास बेगर माय नेबर पॉलिसी असं देखील म्हणतात. अमेरिका आणि चीनमध्ये जे काही ट्रेड वॉर सुरू झालं होतं त्याची संकल्पना याच दृष्टिकोनामध्ये जास्त महत्वपूर्ण आणि सुयोग्य वाटते. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो हिस्सा किंवा कोटा पद्धती. काही वस्तूंची आयात नियंत्रित करण्यासाठी आजकाल जकात कर लावण्याऐवजी कोटा पद्धतीचा उपयोग केला जातो. हिस्सा किंवा कोटा ठरवून दिल्याप्रमाणेच माल दुसऱ्या राज्यात निर्यात केला जातो. कोटा पद्धतीमध्ये वेळेचे बंधन देखील घालण्यात येते. ठराविक कोटा कमी करून किंवा वाढवून दुसऱ्या राज्यास राजकीय दृष्ट्या आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जातो. तिसरं साधन आहे मूल्यसंघ म्हणजे कार्टेल पद्धती. मूल्यसंघ या अशा स्वरूपाच्या संघटना असतात की ज्यांच्याद्वारे जागतिक बाजारपेठेत विशिष्ट राज्याचा एकाधिकार समाप्त करून इतर विक्रेत्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण केले जाते. अशा संघटना अनौपचारिक अथवा औपचारिक किंवा शासकीय व गैर शासकीय असू शकतात. किमती निर्धारित करणे, उत्पादन नियंत्रण व वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी मूल्यसंघाचा उपयोग केला जातो. लोखंड, पोलाद, धान्य, खनिज पदार्थ, रसायन व औषधे याबाबत मूल्यसंघाचा उपयोग केला जातो. मूल्यसंघ पद्धतीवर पुढील प्रमाणे टीका केली जाते. मूल्यसंघांमुळे राष्ट्रनिष्ठा राखली जात नाही. स्वार्थ व नफ्याची वृत्ती राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ समजली जाते. उत्पादन वितरणावर प्रतिबंध घातले जातात, त्यामुळे युद्ध काळात राष्ट्रास महत्वपूर्ण साधन सामुग्री उपलब्ध होत नाही. मूल्यसंघाचा उपयोग शत्रू पक्षाकडील गुप्त माहिती काढवण्यास होताना दिसून येतो. परंतु त्यामुळे आपल्या राज्यातील गुप्त माहिती देखील शत्रू पक्षास पोहोचत असते. मूल्यसंघाचा उपयोग सर्वंकष राज्याने वापरलेले एक तंत्र आहे म्हणून त्यास उत्तेजन देऊ नये अशी त्यावर टीका केली जाते. मूल्यसंघाचा उपयोग स्वार्थासाठी किंवा गुप्त माहिती काढण्यासाठी करण्यात आला नाही तर आंतरराष्ट्रीय सहकार्य स्थापन करण्याचे ते एक योग्य साधन ठरू शकते असे म्हणता येईल. पुढचं आर्थिक साधन आहे आंतरराष्ट्रीय वस्तू करार. जेव्हा जागतिक बाजारपेठेत एखाद्या वस्तूचे अत्याधिक उत्पादन होते किंवा त्या वस्तूच्या उत्पादकात जीवघेणी स्पर्धा सुरू होते, त्यावेळी अतिरिक्त वस्तूचे उत्पादन थांबविण्यासाठी किंवा स्पर्धा बंद करण्यासाठी विभिन्न सरकारे परस्परांशी करार करतात. आज पावेतो गहू, साखर, चहा, रबर, लोकर, कापूस इत्यादी वस्तूंच्या बाबतीत वेळोवेळी असे करार झालेले आहेत. पाचवा मुद्दा येतो राशीपातन. परदेशी बाजारात आपला माल कमी किमतीत विकणे हे परराष्ट्र धोरणातील एक महत्त्वाचे आर्थिक साधन ठरते. आपल्या देशातील उत्पादित वस्तूस स्थानिक बाजारपेठातील किमतीपेक्षा
कमी दराने परकीय बाजारपेठात विकणे म्हणजे राशीपतन होय. राशीपतनामुळे अत्यधिक उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळते. त्या वस्तूंची मागणी जागतिक बाजारपेठांमध्ये कमी असेल त्या वस्तूंचे मूल्य कमी करून त्यांची मागणी वाढविता येते. प्रतिस्पर्धी राष्ट्रास जागतिक बाजारपेठातून हटविण्यासाठी डंपिंगचा उपयोग केला जातो. विदेशी मुद्रा प्राप्त करण्याचे ते एक साधन आहे. राशी पतनाचे धोरण मात्र जास्त काळ चालू ठेवणे, कारण त्यामुळे स्थानिक बाजारपेठा व उद्योगांवर त्याचा परिणाम होतो. सहावा मुद्दा येतो पूर्वक्रय. शत्रू पक्षाच्या हातात माल पडू नये म्हणून राष्ट्र तटस्थ राष्ट्रातून सर्व माल खरेदी करून घेतात. व्यापारी लाभापेक्षा राष्ट्रीय हिताचा विचारच पूर्वक्रय पद्धतीमध्ये केला जातो. सातवा भाग आहे त्याच्यात विनिमय नियंत्रण. ज्यावेळी विदेशी विनिमयाची पूर्तता मागणीनुसार होत नाही त्यावेळी विनिमय नियंत्रणाचा मार्ग अनुसरला जातो. विनिमय नियंत्रणाद्वारे आयात व निर्यातीत संतुलन राखले जाते. विदेशी विनिमयावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य शासनाद्वारे किंवा शासनातर्फे नियुक्त संस्थेद्वारे होत असते. ही संस्था किंवा सरकार निर्यातीतून प्राप्त झालेल्या विदेशी मुद्रेचे जतन करते व आयात करणाऱ्या विदेशी मुद्रा विकत असते. विनिमय नियंत्रणाचा उद्देश जो आहे तो सरकारला लाभ करून देणं व राज्यातील अतिरिक्त जो पैसा आहे तो परकीय देशात जाऊ न देणं असा असतो. यातून घरगुती उद्योगांचेही संरक्षण होते. विनिमय नियंत्रण करून आपले राष्ट्रीय हित साध्य केले जाते व परकीय राज्याच्या व्यापारावर अशा प्रकारे आघात करता येतो. अशा पद्धतीने आर्थिक साधनांचे प्रकार आपण बघू शकतो. आर्थिक साधनांचे इतरही काही प्रकार आहेत जे युद्ध काळामध्ये वापरले जातात. जसे नाकेबंदी, शत्रू राज्याचा समुद्र किनारा किंवा काही भाग लढाऊ जहाजांच्या अवरुद्ध करणे म्हणजे नाकेबंदी होय. नाकेबंदीमध्ये कोणत्याही देशाच्या जहाजाचे शत्रूच्या किनाऱ्यावर आवागमन रोखले जाते, त्यामुळे शत्रू पक्षाचे आर्थिक नुकसान होते. उदाहरणार्थ द्वितीय महायुद्धात सर्व मित्र राष्ट्रांनी जर्मनीची नाकेबंदी केली होती. दुसरा येतं वर्जसूची घोषणा. महायुद्धापूर्वी जर्मनी व तटस्थ राष्ट्रांचा व्यापार गैर सरकारी कंपन्यांद्वारे होत असे. या कंपन्यांशी व्यापार करण्याबाबत मित्र राष्ट्रांनी तटस्थ राष्ट्रांना धमकी दिली, एक वर्जसूची घोषित करून त्यामध्ये शत्रू राष्ट्राच्या व्यक्ती व कंपन्या तसेच या कंपन्यांशी संबंध ठेवणारे मित्र व तटस्थ राष्ट्रातील व्यक्ती यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर त्यातच बघा पूर्वक्रय पद्धतीचा उपयोग देखील आर्थिक युद्धासाठी केला जातो. गलबतावरोध, यामध्ये युद्ध काळात शत्रू पक्षाचा माल आपल्या बंदरात अडकवून ठेवण्यासाठी होतो. त्यानंतर आहे की आर्थिक दंडाचं तंत्र सुद्धा वापरलं जातं. अशा प्रकारे युद्ध काळामध्ये या आर्थिक साधनांचा उपयोग जो आहे ती राष्ट्र करीत असतात. त्यानंतर आर्थिक साधन म्हणून परकीय सहाय्य हे देखील खूप महत्वपूर्ण आहे. जी नवीन राष्ट्र आहेत ती आपला आर्थिक विकास घडावा म्हणून संपन्न राज्यांकडनं मदत घेतात. मदत करणाऱ्या राज्याला देखील त्या माध्यमातून आर्थिक व राजकीय लाभ होत असतो. द्वितीय महायुद्धानंतर आर्थिक नुकसान झालेल्या युरोपीय राज्यांना अमेरिकेने ट्रुमन योजना व मार्शल योजना या माध्यमातून भरपूर आर्थिक सहाय्य केले. याची प्रतिक्रिया म्हणून सोव्हिएत संघाने देखील मागास राष्ट्रांना आर्थिक मदत देण्याची योजना तयार केली. परराष्ट्रांना मदत आर्थिक, लष्करी, तांत्रिक कर्जाच्या स्वरूपात किंवा अनुदान अशा स्वरूपात दिली जाते. महाशक्तींनी शीतयुद्धाच्या कालखंडात आपल्या गटातील राष्ट्रांना शस्त्रास्त्रे, विमान, रणगाडे इत्यादी युद्ध सामुग्रीची मदत केलेली दिसते. ही मदत त्यांनी युद्ध सामुग्रीची जी मदत केली ती संरक्षणाच्या दृष्टीने केली होती. या मदतीनंतर मदत घेणारे जी राष्ट्र आहेत ती महाशक्तींवर सर्वच बाबतींमध्ये मग विसंबून राहू लागली. जे तांत्रिक मदतीसाठी सुद्धा बड्या राष्ट्रांनी एक प्रकारे स्वतःचं योगदान जे आहे ते दिलेलं दिसून येते. अन्नधान्याच्या मदतीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात देऊन त्यांनी मागास राष्ट्रांना एक प्रकारे स्वतःची आश्रित राष्ट्र बनवली होती.
परराष्ट्रांना सहाय्य देताना त्या राष्ट्राचे जागतिक राजकारणातील स्थान व त्याचा दर्जा विचारात घेतला जातो. सहाय्य देताना क्वचित प्रसंगी मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत केली जाते. एखाद्या राज्यावर आकस्मिक संकट कोसळल्यास मानवीय दृष्टिकोनातून मदतीचा ओघ जो आहे तो तेथे जात असतो, परंतु मदतीचा उद्देश बहुधा राजकीयच असतो. अमेरिकेने दक्षिण व्हिएतनाम, इस्रायल, दक्षिण कोरिया, पाकिस्तान इत्यादी राष्ट्रांना प्रचंड मदत केली होती. त्याचप्रमाणे भारत देखील अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ यासारख्या देशांना आर्थिक मदत जी आहे ती करत असतो. विदेशी मदतीचे उद्दिष्ट मदत दिलेल्या राज्यांच्या अंतर्गत व परराष्ट्र धोरणात बदल घडवून आणणं हा असतो. मित्र राज्यांची संख्या वाढवणे असाही मदतीचा उद्देश त्या माध्यमातून लक्ष. अशा प्रकारे परकीय मदतीच्या उद्दिष्टांबाबत स्पष्टीकरण देता येते. तरी देखील आजच्या परस्पर सहकार्याच्या काळात मदत देणे किंवा घेणे ताबडतोब बंद करणे योग्य ठरणार नाही. क्विन्सी राईट यांच्या मते आर्थिक धोरण हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या हातातील बाहुले बनले आहे. त्यातून युद्धाला जन्म दिला जातो, तसेच परराष्ट्र धोरणावर देखील आर्थिक धोरणाचा प्रभाव पडतो व त्यातून आत्यंतिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयाला येण्याची शक्यता असते. सारांशाने असं आपण म्हणू शकतो की आर्थिक साधनांचा परकीय धोरणाचे साधन बनू देऊ नये. आर्थिक व्यवहारावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण स्थापित झाल्यास हे संकट जे आहे ते आपल्याला टाळता येऊ शकते.